पक्षाचा वर्धापन दिन आहे, त्याबाबत आपल्या काय भावना? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नक्कीच आज 24वा वर्धापन दिन साजरा करत असताना या ठिकाणी आम्हा सर्वांनाच आनंद होतो आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 24 वर्ष पूर्ण करून 25व्या वर्षात पदार्पण करते आहे आणि हे पदार्पण करत असताना येणाऱ्या काळात माझ्या एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं आणि परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं महाराष्ट्रातल्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सन्माननीय सहकाऱ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो। भाऊ, अजून एक प्रश्न। 99ला आदरणीय पवारसाहेबांनी या पक्षाची स्थापना केली आणि पुरोगामी विचाराची ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघटना म्हणून या महाराष्ट्रात 24 वर्षात अतिशय मजबूत झाली। सत्ता असली तर सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न या ठिकाणी सोडून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक आगळेवेगळे स्थान निर्माण केलं आहे। एवढंच नाही तर आज सत्तेत असू तर प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न केला। ज्यावेळेस विरोधी पक्षात आहे तर त्यावेळेस विरोधी पक्षात सुद्धा सामान्य जनतेच्या प्रश्नावरती लढा उभा करून ते प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला। सर्व जाती धर्माला एकत्रित करून छोट्या छोट्या जातीतल्या लोकांना सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फार मोठ्या मोठ्या पदावर बसवलं। म्हणूनच आज आदरणीय पवारसाहेबांना या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संबंध देशभर जाणता राजा म्हणून या ठिकाणी आपण ओळखतो। एक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्य उभं केलं, ज्या स्वराज्याला रयतेचं राज्य असं म्हटलं जायचं, त्या स्वराज्याला अभिप्रेत असणारं राजकारण समाजकारण आदरणीय पवारसाहेबांनी मागच्या 55 वर्षात या ठिकाणी केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर आमच्या सहित सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्याच पद्धतीचं मार्गदर्शन संघटनेमध्ये झालं। म्हणून येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। नक्कीच 25व्या वर्धापन दिन ज्यावेळेस आम्ही साजरा करू त्यावेळेस महाराष्ट्रातला नंबर 1चा पक्ष म्हणून या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा मुख्यमंत्री असणार अशा पद्धतीनं आम्ही खऱ्या अर्थानं आज वर्धापन दिन साजरा करत असताना संकल्प केलेला आहे। अजून एक प्रश्न भाऊ, की आगामी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा आपल्याला काय वाटतं? एक लक्षात घ्या, मी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असावा पक्ष। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।